नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत शिपाई या पदासाठीची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2। पहिला प्रश्न आहे, भरती व ओहोटी यातील अंतर किती? तर यातील अंतर आहे 12 तास 25 मिनिटे। त्यानंतर जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? अँडीज। प्रत्येक 1° रेखावृत्त स्थानिक वेळेतील बदल इतका होतो 4 मिनिट। विद्युतदृष्ट्या अणू रिकामी जागा असतो, तर विद्युतदृष्ट्या अणू हा उदासीन असतो, कारण आपल्याला माहित आहे की अणूच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स हे बाहेर त्याच्या कक्षेभोवती फिरत असतात, त्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो। सर्वात प्रदीर्घ आवर्तन कोणते आहे? तर सर्वात प्रदीर्घ आवर्तन हे 6वे आवर्तन आहे, आणि या आवर्तनामध्ये सर्वात जास्त मूलद्रव्य म्हणजे जवळपास 32 मूलद्रव्य येतात। हे 3 मूळ रंग आहेत, निळा, हिरवा, लाल। एखादे विधेयक अर्थविषयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपती। भारताचे नागरिकत्व आहे एकेरी। भारतीय संसदेत शून्य प्रहाराची प्रथा कधी सुरू झाली? 1966। तैनाती फौजेची पद्धती सुरू करणारा लॉर्ड वेलस्ली। स्वतंत्र पाकिस्तानची जाहीर मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली? 1940। कोणत्या कायद्यान्वये हाय कमिशनरचे पद निर्माण झाले? मॉन्टेग्यू चेम्सफर्ड। आशिया खंडातील सर्वात मोठी ऑइल रिफायनरी कुठे बनविण्याचा प्रस्ताव आहे? महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे। अलीकडे निधन पावलेले ज्येष्ठ पत्रकार नीलाभ मिश्रा कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? नॅशनल हेराल्ड। 2018 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळ प्रकारामध्ये भारताला सर्वाधिक पदके मिळालेली आहेत? तर त्यामध्ये शूटिंगमध्ये मिळालेले आहेत, म्हणजेच नेमबाजीमध्ये भारताला सर्वाधिक पदकं मिळालेली आहेत। तर अशा प्रकारे आपण ही संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 पाहिली। अशाच प्रकारे दररोज आपल्याला विविध प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि आपली जी काही प्रश्न मतं असतील ती प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा।